पण आज एक भयानक गोष्ट अनुभवली, खूप भयानक. आज आपण त्या मुलामध्ये द्वेषाचा जन्म होताना पाहिला. मी जन्म दिला त्या द्वेषाला आणि हाच द्वेष माझ्यामुळे पुढच्या पिढ्यांपर्यंत वाहत राहील. आणि पुढच्या पिढीतही माझ्यासारखा एखादा असेल त्या द्वेषाला आत्मसात करणारा, त्याला वाटेल तो फक्त शांततेच्या नावाखाली काम करतोय, पण वास्तविकता तो फक्त नवीन द्वेषाला जन्म देत असेल. आणि हे चक्र सुरूच राहील, द्वेषाचं चक्र.